नमस्कार, महाराष्ट्र T24 च्या विशेष बातमीपत्रात मी मनीष टेपे आपलं स्वागत करतोय. चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या. अकोट विधानसभा मतदारसंघ अकोला जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावणारा मतदारसंघ. या मतदारसंघात अकोट आणि तेल्हारा या दोन तालुक्यांचा समावेश होतो. या मतदारसंघात तब्बल 3,10,088 मतदार आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघ आपल्या एका खास वैशिष्ट्यासाठी या मतदारसंघात एकदा निवडून आलेला आमदार परत दुसऱ्यांदा निवडून येत नाही. या मतदारसंघात 1985 पासून आपला हा अलिखित नियम अगदी कसोटीने पाळला आहे. मात्र 2014 आणि 2019 असे सलग दोनदा भाजपचे प्रकाश भारसाकडे विजयी झाले आहेत. 2014 पर्यंत युतीमध्ये शिवसेनेचा ताब्यात हा मतदारसंघ होता. 2009 मध्ये येथून शिवसेनेचे संजय गावंडे विजयी झाले होते. मात्र 2014 मध्ये युती तुटली आणि हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला. या मतदारसंघात मराठा आणि कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्याखालोखाल दलित आणि मुस्लिम समाजाचा मतदार येथे आहे. त्यासोबतच बारी, भोई, धनगर, आदिवासी, माडी, कोळी आणि इतर समाज या मतदारसंघात आहेत. त्यामुळे या वेळेसही ही परंपरा कायम राहणार की नवीन आमदार येणार हे वैशिष्ट्य जाणून घेण्यालायक आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील अनेक मतदारसंघात चुरशीची लढत होत असून मनसेविरुद्ध शिवसेना असा सामनाही रंगणार आहे. आता स्पष्ट झाले आहे, कारण मनसेने 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यामध्ये वरळी मतदारसंघातून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. वरळी मतदारसंघातून गत 2019 विधानसभा निवडणुकीत शिवसेना युतीची उमेदवार म्हणून आदित्य ठाकरेंनी प्रथमच राजकारणात एंट्री केली होती. ठाकरे कुटुंबातील पहिलाच उमेदवार शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्या रूपाने विधानसभेच्या निवडणुकीत उतरला होता. त्यामुळे राज ठाकरेंनी नात्याची जपणूक करत आदित्य ठाकरे विरुद्ध उमेदवार दिला नाही. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. मात्र यंदा नात्यापेक्षा पक्षीय राजकारणाला राज ठाकरेंनी प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटानेही अमित ठाकरे विरुद्ध उमेदवार मैदानात उतरवलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अजूनही कात्यकुट्ट सुरूच आहे. त्यामुळे महायुतीचे जवळपास 182 उमेदवार जाहीर होऊनही महाविकास आघाडीची मात्र अजूनही चर्चांवर चर्चा सुरूच आहे. त्यामुळे पहिली यादी येणार तरी कधी असाच प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान महाविकास आघाडीची यादी जरी जाहीर झाली नसली तरी अनेक ठिकाणी उमेदवार मात्र निश्चित झाले आहेत. योगेंद्र पवार हेच बारामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात उमेदवार असतील. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार याची सुद्धा चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाकडून बारामतीमध्ये कोणाला संधी देणार अशी चर्चा रंगली होती. दरम्यान आता युगेंद्र पवार हेच बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात उमेदवार असतील असे स्पष्ट सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावाखाली घोषणा देखील केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून देखील आज उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विधानसभा मतदारसंघातून इंद्रनील नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाईक घराणं हे 1952 पासून विधिमंडळात प्रतिनिधित्व करत आहे. राज्याच्या राजकारणात नाईक घराणं हे अपराजित घराणं आहे. वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक या दोघांनी राज्याचे मुख्यमंत्री पदही सांभाळलं आहे. 1952 पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत दिवंगत वसंतराव नाईक यांच्यापासून तर आजपर्यंत नाईक घराण्यातील उमेदवार हा राज्याच्या राजकारणात अपराजित आहे. वसंतराव नाईक नंतर सुधाकरराव नाईक यांनी 1978 राजकारणात प्रवेश केला. वसंतराव नाईक यांनी सुधाकर नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री पदही सांभाळले. सुधाकरराव नाईक यांच्या अपघाती निधनानंतर 2001 पासून मनोहर नाईक राजकारणात सक्रिय होऊन 2019 पर्यंत आमदार आणि मंत्री राहिले. 2019 पुत्र इंद्रनील नाईक हे आमदार असून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्याची राजकीय राजधानी असलेला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे अकोला पूर्व मतदारसंघ. शहरी आणि ग्रामीण तोटावळा असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात अकोला महानगरपालिकेचे 8 प्रभाग सोबतच अकोला तालुक्याची ग्रामीण भाग समाविष्ट आहे. या मतदारसंघातून माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रेचे भाचे रणधीर सावरकर हे गेल्या 2 टर्मपासून आमदार आहेत. पक्ष तिसऱ्यांदाही त्यांनाच निवडणुकीत उतरवणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तर महाविकास आघाडी त्या मतदारसंघासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये रस्तेखेच सुरू आहे. ठाकरे गटाकडून पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषदेतील गटनेते गोपाल दातकर या मतदारसंघाचे 10 वर्ष आमदार राहिलेले माजी आमदार हरिदास भेदे आणि महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख देवश्री ठाकरे यांचे नाव चर्चेत आहे. तर काँग्रेसकडून पक्षाच्या महिला आघाडी
आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पूजा कावळे राजेश मते आणि ज्येष्ठ नेते हेमंत देशमुख यांचे नाव चर्चेत आहे। या मतदारसंघात मोठी ताकद असलेला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अद्याप स्पष्ट नाही। वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हा परिषदेतील गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हा परिषद सदस्य सुशांत बोर्डे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकुंद भिरड, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि समाजसेवक डॉक्टर संतोष हुशे आणि हर्षवर्धन मोलकर यांची नावं चर्चेत आहेत। आजी माजी आमदार गळाला लावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनाही गळाला लावलं आहे। अपक्ष आमदार किशोर जोरगेवार तुतारी फुकणार आहेत, याचा आजच पक्षप्रवेश होणार असून किशोर जोरगेवार तुतारी चिन्हावर चंद्रपूर विधानसभा लढतील। विदर्भामध्ये एक विद्यमान आमदार मिळाल्याने शरद पवार गटाची ताकद वाढली आहे। गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांनी इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील, कागलमधून समरजित सिंह घाडगे, फलटणमधून दीपक चव्हाण असे दिग्गज नेते गळाला लावले आहेत। त्यांना उमेदवारी रिंगणात सुद्धा उतरवलं आहे, त्यामुळे आणखी एक आमदार मिळाल्यामुळे पक्षाला विदर्भात बळ मिळेल। सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धूम आहे, सगळीकडेच जागा वाटप आणि उमेदवारी याचीच चर्चा आहे। नेते मंडळी तिकीट मिळावं म्हणून जीवाचं रान करत आहेत, तर काही नेते तिकीट मिळालं म्हणून मोठा जल्लोष करत आहेत। महाराष्ट्रासोबतच झारखंड राज्यातही विधानसभेची निवडणूक होत आहे, या राज्यातही महाराष्ट्रासारखीच परिस्थिती आहे। येथे अनेक पक्ष आपल्या उमेदवाराची यादी जाहीर करत आहेत। दरम्यान सध्या झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले हेमंत सोरेन यांनी आपल्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली। त्यात विशेष म्हणजे या पहिल्या यादीनुसार सोरेन यांचं अख्खं कुटुंबच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं दिसतंय। भाऊ पत्नीला तिकीट झारखंड विधानसभेत, सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। त्यात या यादीत 35 जागांचा समावेश आहे। सोयीच्या जागांवर सध्या झारखंड मुक्ती मोर्चाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत। दरम्यान या यादीत मुख्यमंत्री सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन तसेच भाऊ बसंत सोरेन यांची नावे आहेत। अजित पवारांच्या प्रत्येक संकट काळात त्यांच्या सोबतीने राहिलेले अण्णा बनसोडेंना पिपरीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे। मात्र बनसोडेंच्या समोर पक्षांतर्गत आणि महायुतीतील नाराजी दूर करणारं मोठं आव्हान उभं आहे। नव्या चेहऱ्यासाठी फिल्डिंग लावणारे शहराध्यक्ष योगेश बाहेलेंनीही तातडीने बनसोडे यांची भेट घेतली आहे। सोबतच मी त्यांच्याच प्रचार करणार असं ते आता तरी ठणकावून सांगत आहेत। आज 38 जणांची यादी जाहीर झाली। ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी आहे। महायुतीत इतर घटक पक्ष आहेत, त्यांना विश्वासात घेऊन काम केलं तर नाराजी राहणार नाही। विपरीत महायुतीचा आणि राष्ट्रवादीचा विजय होणार आहे। अण्णा बनसोडे यांनी प्रचारात आम्ही सर्वांना घेऊ, सर्वांना एकत्रित घेऊन आम्ही पुढे जाऊ असंही यावेळी अण्णा बनसोडेंनी उमेदवार जाहीर झाल्यावर प्रतिक्रिया केली आहे। आजवर तुम्ही हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांना संधी दिली आहे। मला एकदा 5 वर्ष संधी देऊन बघा, तुमचा सेवक म्हणून मी काम करेल। शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा तालुका आपण निर्माण करू। इंदापूर तालुक्याच्या 1995 सालचा इतिहास पहा। इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे, तेव्हा तिरंगी लढत होते, तेव्हा तो उमेदवार अपक्ष उभा राहतो, तेव्हा तो इंदापूर तालुक्यातून निवडून येतो, हा इतिहास आहे, लोकांनी सांगितलं आहे। आता जर माघारी घेतली तर तुमचा नंबर डिलीट करून टाकू। आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने थोड्या वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहे। परिवर्तनाच्या लढाईत सामोर बसलेला म्हणून आमदार आहे हे लक्षात ठेवा। मी एकटा आमदार होणार नाही। आज सकाळी बिबीरबुवाला नारळ फोडून नतमस्तक झालो, बाबीरबुवाचा गुलाल घेऊन आलोय। या गुलालाचा शपथ घेऊन सांगतो की मी तुमच्या पाठिंब्यामुळे आज विधानसभेला अर्ज भरत आहे, त्यामुळे काही झालं तरी मी दाखल केलेला अर्ज काढणार नाही, असं म्हणत प्रवीण माने यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे। त्यामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होण्याची शक्यता जवळजवळ निश्चित झाली आहे। सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या 8 मतदारसंघांपैकी कोरेगाव हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जातो। कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची रचना पाहिली असता कोरेगाव आणि सातारा खटाव तालुक्यातील काही गावांचा समावेश यामध्ये आहे। 2009 मध्ये विधानसभा पुनर्रचना झाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे या मतदारसंघातून विजयी झाले। 2014 ला देखील त्यांनी विजय मिळवला। 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महेश शिंदे विजयी झाले। येत्या विधानसभा निवडणुकीत देखील शशिकांत शिंदे विरुद्ध महेश शिंदे अशी लढत होईल। कोरेगावात 2 आमदारांमध्ये लढत। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे विजयी झाले। त्यानंतर काही महिन्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे यांना विधान परिषदेवर घेतलं, त्यामुळे आता होणारी विधानसभा निवडणूक दोन्ही आमदारांमध्ये होणार आहे। आमदार महेश शिंदे हे जून 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावेळी याच्यासोबत होते। दुसरीकडे शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटेवेळी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला। आता दोन्ही आमदार पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात उतरलेले पाहायला मिळत आहे। बातम्यांचा प्रवाह असा सुरू राहील। अधिक माहितीकरिता बघत रहा महाराष्ट्र TU24। रिया, तुला माझ्या गावचे मित्र माहित आहेत ना? अगं तो शंकर, गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली।
त्या नीमा काकू आहेत ना, त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत. एक मिनिट, म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतो? हो, तिच्याच बद्दल बोलतो. त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू. अगं वेड आहे का तू, त्याला कुठे काय करायचंय? मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार. आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय, नीमा काकू पण नाव घालते की नाही बघ शाळेत. चला, म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच. राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ, हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ. तू बोलली होती बर का, आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे. पहिली शाळेत घातलं की 6,000 रुपये, आणि हो जेव्हा 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये, आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे. एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे. एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची. एवढंच करायचं. धन्यवाद बर का माझ्या लेकींना. या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ, हीच आहे राजू दादाला मुलगी. तू बोलली होती बर का, आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे. पहिली शाळेत घातलं की 6,000 रुपये, आणि हो जेव्हा 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये, आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे. एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे. एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची. एवढंच करायचं. धन्यवाद बर का माझ्या लेकींना. या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ, हीच आहे महाराष्ट्र सरकारची.